वडकी नाला या ठिकाणी जेव्हा पालखी विसाव्याला येते त्यावेळेस पालखीच्या दर्शनासाठी माऊलींच्या पादुका दर्शनासाठी येथे मोठी रांग असते. रांगेतील आता आपण महिला भाविकांशी आपण संवाद साधूया. मन प्रसन्न होतं, वर्षाचा जेवढा आनंद होता त्याच्यापेक्षा जास्त आज आनंद वाटतोय. कुठून आले? आम्ही लातूरवरून आहेत. आले असे? आपण कुठून आले? शिंदेवाडीवरून. दरवर्षी काय वाटतंय माऊली दर्शन? काय नाही, सगळा आनंद आहे. सासवड पर्यंत चालत जात. पूर्ण वारी बघू आता पुढे दिलं तेवढी शक्ती म्हणजे जायचं. आंबे गावतात पुण्यात पाहुले. समाधान वाटत त्याच्यावर. आनंद कुठेच नाही. सोलापूर. सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला ग्रामपंचायत, मी पुण्यातूनच आहे. सरपंच, उपसरपंच, आपण सर्वांनी म्हणजे गेली 2 वर्ष मी येते. आनंदच वाटतो अनुभव. आम्ही लोणी काळभर दर्शन करायसाठी आलो. आम्ही लातूर जिल्ह्यातून आलो. लातूर जिल्हा कुंभारवाडी. कुंभारवाडी. हा, तुम्ही लोणी काळभोर दरवर्षी येतात? नाही, यावर्षी. किती वाजता आला सकाळी? 8 वाजता. 8 वाजल्यापासून येतो उपाय. आम्ही माऊलींची वाट पाहतो. तुम्ही पुरसुंगी दरवर्षी मालकांना या ठिकाणी असं येतात. तुम्ही सकाळी 7 वाजता म्हणते पंढरी नावाचा बाजार. साम्राज्य चक्रवर्ती पंढरी नामाचा बाजार नाम जगेता होतो कोटीचा उदार. पंढरी नामाचा बाजार ठाई संत मिळाले होतो जे जेकार. ठाई संत मिळाले होतो जे जेकार. पंढरी नामाचा बाजार अशा प्रकारे ज्यावेळेस वडकी नाला या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा हा दुपारी विसाव्याला असतो त्यावेळी येथे माऊलीच्या पालखी दर्शनासाठी परिसरातील भाविक तसेच इतरही ठिकाणीहून अनेक भाविक या ठिकाणी आलेले असतात. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, वडकी नाला, दिवेघाट.